अरबी समुद्रातून आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचं कोल्हापूरवरही सावट आहे आज सकाळपासूनच कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली अधून मधून विश्रांती घेत वरुण राजानं जिल्ह्यात दमदार बॅटिंग केली पहिल्याच पावसात शहरातील ओढे नाले भरभरून वाहू लागलेत तर सखल भागात पाणी साचून राहिलंय आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी तेरा फुटांवर गेली होती हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकलं सोमवारपासून चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र आणि गुजरातवर दिसू लागलाय आज सर्वाधिक पाऊस पडणार असा वेधशाळेचा अंदाज होता नागरिकही सावध झाले होते आज सकाळपासूनच कोल्हापुरात ढगाळ हवामानासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या अधूनमधून विश्रांती घेत पुन्हा पडणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं होतं तर शहरातील नाले ओढे ओसंडून वाहत होते चक्रीवादळाची भीती आणि सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी आज दुकानं उघडली नाहीत त्यामुळे रस्त्यावर ही कमी होती गेले दोन दिवस पावसाची हजेरी असल्यानं अनेकांनी घरातील छत्र्या रेनकोट बाहेर काढलेत तर ठिकठिकाणच्या रेनकोट विक्री दुकानात व्यवसायाला तेजी आली आहे छत्र्या खरेदीसाठी सुद्धा लोक येत असल्यानं दोन महिने बंद असलेली दुकानं गजबजली आहेत आज सकाळी सात वाजेपर्यंत सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक छत्तीस मिलीमीटर पाऊस करवीर तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस शिरोळमध्ये फक्त दहा पूर्णांक चौदा मिलीमीटर नोंदला गेला जिल्ह्यातील तुळशी धरणात सेहेचाळीस पूर्णांक सासष्ट दशलक्ष घनमीटर पाणी आहे वारणा धरणात तीनशे बावीस पूर्णांक एकवीस दशलक्ष घनमीटर दूधगंगा धरणात दोनशे बारा पूर्णांक आठ दशलक्ष घनमीटर कासारी धरणात एकवीस पूर्णांक अडतीस दशलक्ष घनमीटर कडवी धरणात तीस पूर्णांक वीस कुंभी धरणात सत्तावीस पूर्णांक पाच पाटगाव धरणात बावीस पूर्णांक ब्याण्णव चिकोत्रा धरणात तेरा पूर्णांक सत्याऐंशी चित्री धरणात तेरा पूर्णांक पाच जंगमहट्टी धरणात नऊ पूर्णांक चौपन्न दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी तेरा फुटापर्यंत पोहोचली होती दरम्यान संभाजीनगर ते पाचगाव रस्ते शेजारी असणाऱ्या ओढ्याच्या परिसरात असलेल्या महाकाय झाडाच्या फांद्या एका घरावर पडल्या त्याचवेळी झाडाखाली थांबलेल्या दोन वृद्ध स्त्रिया मात्र सुदैवानं बचावल्या या फांद्या कोसळल्यानं सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती अग्निशामक दल आणि महापालिकेच्या यंत्रणेनं या फांद्या बाजूला केल्या